जय महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार आहे गणपती आणायला. मित्रांनो तर बघू शकता आपल्या टॅम्पोमध्ये पिकअप आहे, पण पिकअप आम्ही आपल्याला टॅम्पो म्हणतो. मित्रांनो पिकअप आहे, पिकअपमध्ये आपली एवढी मंडळी आहे, तर आपल्याला काय करायचं गणपतीला निघायचं मित्रांनो. चला आपण मित्रांनो आता निघूयात. तर बघू शकता फायनली मित्रांनो आपला पांडा भाऊ आहे, तसेच नितीश भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, सर्वच मंडळी आहे. जसे आपलं छत्रपती तरुण मंडळ किंवा नवयुवक मंडळ मित्रांनो भिंगी हे आपल्या गणपतीचं नाव आहे. हे ट्रॅक्टरवाला बघा मित्रांनो किती जोर ट्रॅक्टर नेतो गावामधून, ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो पेट्रोल पंपापाशी, आणि पेट्रोल पंपापाशी आल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता की आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी कोणी पैसे देत नाही मित्रांनो, ठीक आहे. तर सगळं जुगाड करून पेट्रोल अखेरील टाकलं आहे मित्रांनो, ठीक आहे टाकलं आहे. तर आपलं गावापासून अंतर जे गणपती आणायचं मित्रांनो ते 50 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो. तर आपण 1000 रुपयामध्ये गाडी ठरवली होती, ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आपण गणपती म्हणजे सिरसामध्ये पोहोचलो, आणि पोहोचल्यानंतर आमचे मालक पा हरी भाऊ तसेच आपले इथं गणपती बघू शकता मित्रांनो किती सुंदर सुंदर मूर्ती इथं आलेल्या आहेत. इकडे बघू शकता इथं आपल्याला एका मित्राला गणपती घ्यायचा आहे, तर इथून गणपती घेण्यासाठी तो मूर्त्या बघत आहे मित्रांनो, त्याला कोणती मूर्ती घ्यायची कोणती नाही तो पसंत करतो, ठीक आहे. तर बघू शकता आता मूर्ती वगैरे घेतली आपल्या भावने, तीस भावने मूर्ती घेतली. ती बघू शकता मित्रांनो लालबागचा राजा अशी मूर्ती घेतली आहे. फायनली मित्रांनो खूपच आनंदी आनंद आहे, त्याच्या तोंडावरची स्माईल बघितली तर वा वा क्या बात आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण आलो तो आपल्या गणपतीपाशी. जर काय आपला गणपती आहे बघू शकता, आतमध्ये आपला गणपती आहे. आता आपल्याला गाडीमध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. तर गाडीमध्ये टाकत असताना भाव नको जेणेकरून बघू शकता की आता इथं बाहेरगावची मंडळी आलेली असते, जे की गणपती नेण्यासाठी इथं लोक येत असतात इथं, कारण इथं गणपतीची जी समजा बुकिंग केलेली गणपती आहेत मित्रांनो हे स्टेटर आहे आपलं, ठीक आहे. तर ॲक्च्युली मित्रांनो बघू शकता हा आपली हिच्या पलीकडली आपली मूर्ती आहे, सेम अशीच मूर्ती आहे आपली. ही जी मूर्ती दिसते ना तुम्हाला बघ सेम बघ अशीच आहे आपली मूर्ती आहे आपली मित्रांनो पलीकडली. ही बघू शकता ही आपली मंडळाची मूर्ती आहे, ही आपण काय केलेली खरेदी केलेली आहे, ठीक आहे. तर आता मूर्ती तुम्हाला कशी वाटली आपली, मस्त आहे ना. तर त्या मित्रांनो त्याच्या किमतीचा विचार केला तर ती एक आपल्याला 10,000 रुपयाची मूर्ती आहे. तर इकडे पण पाहू शकता भावनो की सगळं मूर्त्या छान छान मूर्त्या आहेत, ठीक आहे. आणि इकडं कलर काही मूर्तींना कलर पण देण्याचे राहिले तर, ठीक आहे. तर आपली मूर्ती काय करायची मित्रांनो आपल्याला गाडीमध्ये टाकायची फायनली, ठीक आहे. तर आता गाडी काय मित्रांनो आपण काय करतो, मांग घेतलेली आहे, पण मांग घेतली तर काय मित्रांनो गाडीमध्ये मूर्ती टाकता येणार नाही, तिथं काय झालेलं आहे चढ झालेलं आहे. तर आपल्याला गाडी काय करावं लागेल थोडी पलीकडेच घ्यावं लागेल, ठीक आहे. तर बघा मित्रांनो हे खोलायचं आहे आपल्याला, हे दिसतं आहे ना हे खोलायचं आहे आपल्याला, ठीक आहे. जेणेकरून मूर्ती आपली आत बसल, त्याच्यामुळे आपल्याला ती खोलायचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला त्याचे म्हणते आपला मित्र म्हणते त्याचं पाणीच नाही, पण मूर्तीवाल्यांकडे पाणी होते तर त्यांनी पाणी आपल्याला ॲक्च्युली दिले. तर फायनली मित्रांनो आपण सर्व वगैरे खोललेलं आहे आणि आपली मूर्ती तिथं ठेवलेलीच आहे, ठीक आहे. आता मूर्ती काय करायची सर्वजण उचलणार आणि आपल्या गाडीमध्ये मांडणार, ठीक आहे. तर मित्रांनो आता मूर्ती मांडणार आणि आम्ही निघणार भावांना, ठीक आहे. बघू शकता सर्वजण मूर्ती घेत आहेत, ठीक आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असला, व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आता मूर्ती घेऊन आपल्याला जायचं आहे आणि डायरेक्ट आपल्या गावामध्ये न्यायची भावना, ठीक आहे. तर आता हा झाला मित्रांनो मूर्ती आणण्यापासून एवढा आपला कार्यक्रम, आजचा दैनिक कार्यक्रम झाला, ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण गणपतीची आरती हे बघू आपल्या शेतात ज्ञानेश्वर माऊली, ठीक आहे. मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.